आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रोज या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रोज या घटकावर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्यावर फोकस करताना तुम्ही खालील गोष्टींचं नियोजन करायला हवं. प्रोज पॅसेजेस हे विविध उतारावर, विविध प्रकारच्या माहितीपर उतारावर आधारित असतात आणि त्यांचा तुम्हाला सराव करायला हवा. आणि जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांवर सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते आकलन होत नाही. म्हणून जास्तीत जास्त सराव जर तुम्ही प्रोज या प्रकरणावर केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच जास्त मार्क्स मिळतील आणि याचा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण प्रोज पॅसेजेस हे न्यूज मॅगझिन स्टोरीज वगैरे याच्यावर अवलंबून असतात, आधारित असतात. त्यामुळे आपल्याला प्रोज पॅसेजबद्दलची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन किंवा माहिती असायला हवी. आणि प्रोज पॅसेज कसं समजून घ्यायचा तो आपल्या भाषेमध्ये आपण समजून घेतल्यानंतर प्रोज पॅसेजवर जे प्रश्न उत्तरं दिलेले आहेत ते अगोदर वाचायचे आणि त्या प्रोज पॅसेजमध्ये काय सांगितलं आहे, तो कशाबद्दलचं आहे, त्याचा विषय काय आहे, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला हवीत. हे जाणल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न कसे विचारले आहे ते समजून घ्यायचं आणि मग त्या प्रश्नांच्या आधारे त्या प्रोज पॅसेजमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे. असा जर सराव केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर मग काय करणार ना तयारी, प्रोज या पॅसेजवर अधिकाधिक सराव करा. तुम्हाला ह्या घटकामध्ये गुगल फॉर्म आणि PPT देण्यात आलेली आहे. ते PPT चा आणि गुगल फॉर्मचा वापर करून तुम्ही प्रोज या घटकावर जास्तीत जास्त सराव करू शकतात. बेस्ट लक तुम्हाला, परीक्षेमध्ये चांगले यश मिळो. धन्यवाद.